संसर्ग पाहता गेली कित्येक दिवसांपासून तयार असलेले अध्यावत सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नॉन कोविड रुग्णांसाठी तत्काळ सुरू करून अकोला बुलढाणा वाशिम येथील अकोल्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांसाठी सुरू करावे अशी मागणी गेली एका वर्षापासून राज्य सरकारकडे वारंवार करण्यात आली होती, परंतु कुठलाही प्रतिसाद मिळाला नाही। आज कोविड-19 रुग्णांसोबतच दुर्धर आजाराने ग्रस्त नागरिकांना औषधोपचारासाठी मोठ्या समस्यांना सामना करावा लागत आहे। कोविड रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत असून अशा आणीबाणीच्या काळात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल तत्काळ सुरू करण्याची मागणी राज्य सरकार तसेच मेडिकल कॉलेजच्या अधिष्ठाता श्रीमती गजभिये यांच्याकडे माजी राज्यमंत्री आमदार डॉ रणजित पाटील यांनी केली। मेडिकल कॉलेजमधील समस्या व नियोजन संबंधी आढावा बैठकीमध्ये ते बोलत होते। त्यांनी कोविड-19 वॉर्डमध्ये प्रत्यक्ष भेटी देऊन रुग्णांची विचारपूस केली, तसेच व्हेंटिलेटरची सुविधा, आयसीयू वॉर्ड, ऑक्सिजन प्लांटची पाहणी, रुग्णालयातील रेमडेसिवीर इंजेक्शन उपलब्ध, रुग्णालयातील 450 कोविड रुग्णांच्या बेडच्या प्रमाणात HRCT CT स्कॅनचे प्रमाण वाढविणे, रुग्ण व रुग्णाच्या नातेवाईकांसाठी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगची सुविधा उपलब्ध करून देणे, रुग्णाच्या नातेवाईकांसाठी काउन्सिलिंगची सुविधा उपलब्ध करून देणे इत्यादी बाबींवर चर्चा करून प्रशासनाला योग्य निर्देशन दिले। तसेच गेली एका वर्षापासून साधारण व्यक्ती एक तास सुद्धा घालून जी PPE किट घालून शकत नाही ती किट 8 तास घालून रुग्णांची अविरत सेवा करणारे 90 पेक्षा जास्त डॉक्टर्स व इतर स्टाफ यांचे त्यांनी कौतुक करून त्यांचे कार्याबद्दल समाधान व्यक्त करीत त्यांचे अभिनंदन केले। यावेळी डॉक्टर सुमंत घोरपडे, डॉक्टर राष्ट्रपुत्रे, डॉक्टर सिरसाम, डॉक्टर नेता, भाजपा नेते डॉक्टर अशोक ओळंबे, नगरसेवक हरीश अमल अलीम चंदानी, अभ्यागत समिती सदस्य दीपक माई, अल्पसंख्याक मोर्चा प्रदेश पदाधिकारी हाजी चानखा, भाजपा जिल्हा सदस्य संजय चौधरी, नगरसेवक आशिष पवित्रकार, सचिन पाटील, आशिष शर्मा, जमीर खान, भवानी प्रताप यांची उपस्थिती होती। MCN न्यूज करिता बाळासाहेब नेरकर।